नमस्कार धनश्रीज रेसिपी मध्ये आपले सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी। गुळाची लापशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 2 वाटी गहू, 1 वाटी गूळ, थोडे ड्रायफ्रूटचे काप, 1/2 वाटी चिरलेले खोबरे, 1/2 वाटी तूप आणि थोडंसं वेलची पावडर। तर चला बनवूयात आपण गुळाची लापशी। आता गॅस ऑन करून आपण त्याच्यामध्ये 2 वाटी गहू टाकणार आहोत आणि ते छान भाजून घेणार आहोत। हे भाजून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीक करता येतं। आता आपले गहू हलकेसे भाजून झालेत, आता ते मिक्सरमधून आपण त्याची भरड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण आता हे गहू भरडून घेतलेले आहेत, आता ते आपण चाळणीने चाळून घेऊयात। अशा पद्धतीने आपण हे सर्व गहू चाळून घेतलेले आहेत, हे खाली पीठवरलेले आहे ते बाजूला करून घेऊयात। आता आपण गॅस ऑन करायचे, कढई गरम झालेली आहे। आता आपली आपण आता त्याच्यामध्ये हे 1/2 वाटी तूप टाकणार आहोत। आता आपलं तूप गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण ही गव्हाची भरड टाकायची आहे। ती तुपामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे। आता ही आपली गव्हाची भरड छान भाजून झालेली आहे। ही छान भाजल्यामुळे आपली ही लापशी छान मऊ लुसलुशी होते। आता आपली लापशी शिजवून घेण्यासाठी आपण आता कुकरच्या साहाय्याने आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आता सर्वप्रथम गॅसवरती कुकर ठेवून घेऊयात। त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण ही भाजलेली भरड टाकून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावलेलं आहे। आता आपण आता त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपली लापशी छान मऊ लुसलुशीत शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी गूळ। तर त्याच्यामध्ये 1/2 वाटी खोबऱ्याचे काप, थोडीशी वेलची पावडर, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता त्याच्यावरती आपण पुन्हा 5 मिनिटांसाठी कुकरचं झाकण ठेवणार आहोत। आता आपण 5 मिनिटांसाठी त्याच्यावरती कुकरचं झाकण अलगट ठेवणार आहोत, घट्ट लावून घ्यायचं नाही। आणि ते 5 मिनिटांसाठी आपण ते मिश्रण शिजून द्यायचं आहे। आता ही आपली लापशी छान व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे त्याला। तुम्ही बघू शकता आता आपली गुळाची लापशी तयार झालेली आहे। आता आपली मऊ लुसलुशीत अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।